सर, सामाजिक कार्यकर्ता गणेश सोनुने आम्हाला फोन करून सांगितलं की ते वृक्षतोड सुरू आहे. आम्ही जेव्हा पाहणी केली राणी बागाची, तेव्हा असं निदर्शनास आलं की 3 चंदनाचे झाड तोडण्यात आलेले आहे. हे याची परवानगी होती का की तोडण्यात आले की चोरी करण्यात आले, काय नेमकं? दिनांक 7 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राणीबाग येथून 3 चंदनाच्या झाडाची चोरी केलेली आहे. पैकी एका झाडातून चंदनाचा माल नेलेला आहे, बाकी 2 झाडावर कुठल्याही प्रकारचा माल निघालेला नसून बुंद्यावर सर्व झाड पडलेले आहे. या प्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर घटनेचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल. जे झाड काढण्यात आलेले आहे आपल्या राणी बागेमध्ये, सध्या वृक्षाची काटणी छाटणी सुरू आहे, असा संशय आहे की त्यांनीच हे काटलेले, हे खरं आहे का? नाही, राणी बागेमध्ये जे साफसफाईचे कामं चालू आहे त्याच्यामध्ये राणी बागेमधली इन्व्हेन्सिव्ह स्पेसिस ग्लिरीशिडिया काढून त्या ठिकाणी घन घनवन म्हणजे मियावाकी, 1 हेक्टरमध्ये मियावाकी रोपवन 30,000 रोपं लावण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी साफसफाईचे कामे चालू आहे आणि उपद्रवी झाडे काढून, इन्व्हेन्सिव्ह स्पेसिसची झाडे काढून त्या ठिकाणी जंगली आणि पशुपक्ष्याच्या उपयोगाचे झाडं लावण्यासाठी जागा तयार करण्याचे कामं सुरू आहे. सदरचे मजूर हे त्या कामातले निष्णात असून त्यांना झाडांची ओळख आहे. त्यांना जे झाड काढायचे आहे तेच झाड ते काढतात. चंदन आणि इतर ज्या झाडांना परवानगी लागते अशा झाडांना ते हात लावत नाहीत. मी गणेश सोनुने. मला माहिती असे पडले की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये राणी बगीचा असून या राणी बगीचामध्ये वृक्षतोड चालू आहे. मी या ठिकाणी शोध घेण्यास आलो तर या ठिकाणी इतर झाडे सुद्धा वृक्षतोड चालू आहे, परंतु शोध घेत असताना या ठिकाणी चंदन सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा एरिया असताना या ठिकाणी उपवन संरक्षक, डीओपो असे क्लास 1 अधिकारी असतानाही सुद्धा या ठिकाणी जर तोड होत असेल तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे व संबंधितवर गुन्हे दाखल करून या ठिकाणी निलंबन सुद्धा अधिकाऱ्याचं झालं पाहिजे व ज्यांनी ही वृक्ष तोड केली असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हे या ठिकाणी दाखल झाले पाहिजे, अशी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे मागणी केलेली आहे. तुम्हाला चंदन या ठिकाणी मला 3 चंदनाचे झाडे दिसून आले. अजून मी किती चंदनाचे झाडे तोडण्यात आलेले आहे याचा शोध या ठिकाणी घेत आहे.